प्रदूषित शहरांची यादी जाहीर झाली आहे. यात पुण्याचं नाव हे 131व्या क्रमांकावर आहे. वाढतं शहरीकरण, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या यामुळं प्रदूषण हे वाढतच चाललं आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभाग 2022-23 पर्यावरण सद्यस्थिती अहवालानुसार पुणे शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागापेक्षा पूर्व आणि उत्तर भागात हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. यात नायट्रोजनचे प्रमाण सर्वाधिक शिवाजीनगरमध्ये आढळले. लोहगाव, हडपसर या भागात जास्त तर कात्रज आणि पाषाणमध्ये प्रमाण कमी आहे. याशिवाय कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण हे लोहगाव आणि शिवाजीनगर या भागात जास्त असल्याचं या अहवालातून समोर आले. सूक्ष्मधूलिकण हे हडपसरच्या भागात जास्त असल्याचं समोर आले. त्याचप्रमाणे शिवाजीनगर भागातील अतिसूक्ष्मधूलिकण असल्याचं या अहवालातून समोर आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आज घेण्यात येणारा 10वीचा पेपर हा पुढे ढकलण्यात आलाय. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने आज होणारा पेपर हा 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै ऑगस्ट 2023 मधील 10वी-12वीची पुरवणी परीक्षा सध्या सुरू आहे. यात 10वीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट तर 12वीची 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये होते. परंतु सध्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे शाळा महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. या पार्श्वभूमीवर 10वीच्या पुरवणी परीक्षेतील आज होणारा सामाजिक शास्त्रे पेपर 1, इतिहास आणि राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलण्यात आलाय. आजचा हा पेपर सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार होता, आता हा पेपर 3 ऑगस्ट रोजी 11 ते 1 या वेळेत होणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. न्यूज टेक महाराष्ट्रासाठी रिपोर्टर सचिन आव्हाड. रायगड जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पावसानं जोर धरलाय. या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय. आजही रायगडच्या अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर देखील पाणी आलंय. सखोल भागात देखील पाणी साचलंय. अनेक नद्या नाले दुथडी भरून वाहत असून लागवडीखालील शेती पाण्यात जाऊन मोठं नुकसान होते. त्यामुळे शेतकरी आता पुन्हा चिंतेत पडलाय. सलग कोसळणाऱ्या पावसाने रायगड जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ होते. दरड आणि पूर प्रवण क्षेत्रातील 7,000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली. नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशाराही दिलाय. तर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आजही सुट्टी असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रायगडचे अध्यक्ष डॉक्टर योगेश म्हसे यांनी जाहीर केले. धम्मशील सावंत, न्यूज स्टेट महाराष्ट्र. देशविघातक कृत्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस आणि विविध राष्ट्रीय तपास संस्थांकडून कारवाई केली जाते. यात एक मोठी कारवाई पुण्यात करण्यात आली आहे. आयसिस महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIA पुण्यातील कोंढवा परिसरात छापा टाकून एका डॉक्टरला अटक केली आहे. कोंढव्यात NIA छापा टाकून केलेल्या कारवाईत डॉक्टर अदनान अली सरकार याला अटक केली. अदनान अली हा 43 वर्षाचा आहे. अदनान अली याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि आयसिसशी संबंधित अनेक दस्तावेज जप्त करण्यात आले. हा आरोपी तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी भरती करत होता अशी माहिती NIA तपासात समोर आली आहे. आरोपीने इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरियासारख्या वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयसिसच्या दहशतवादी कारवायांमध्ये मदत केल्याचंही समोर आलं आहे. आरोपी अदनान अली हा देशविरोधी दहशतवादी कृत्य करण्यासाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करत असल्याचं NIA तपासात पुढं आलेलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट धनंजय भगत सह अश्विनी सातवडोके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे खरे त्यांचे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावरून आज विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम संभाजी भिडे करत आहेत, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात, त्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कारवाई करावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं उत्तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विक्की चव्हाणसह प्रवीण मधोळकर, न्यूज टेड महाराष्ट्र, नागपूर. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे अनेक भागातील नद्यांना पूर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगेच्या सर्व नद्या आता दुथडी भरून वाहत असून वारणा नदीलाही पूर आला आहे. या पुरामुळे झाडं अडकलेल्या एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यास जिल्हापती व्यवस्थापन आणि एनडीआरएफच्या पथकाला यश आले. सांगली जिल्ह्यामधील आदेवाडीमधील बजरंग खामकर हा काल रात्री 11 वाजता वारणा नदीच्या पुलावर पूर पाहण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याचा चोर जाऊन तो पुराच्या पाण्यात पडला. त्यानंतर त्यानं आश्रयासाठी एका झाडाचा आधार घेतला आणि तो झाडावर अडकून बसला. सकाळी शेतकऱ्यांनी त्या तो आडावडा करताना पाहिलं आणि ही घटना उघडकीस झाली. त्यानंतर एनडीआरएफ पथक आणि जिल्हापती व्यवस्थापनच्या पथकाला पाचारण करण्यात आलं. त्यांनी रेस्क्यू करून या बजरंग खामकर याला सुखरूप बाहेर काढलं आणि पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. मात्र हा थरार पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. श्रीकांत पाटील, न्यूज टेन महाराष्ट्र, कोल्हापूर. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लिम जमीनदार हे खरे त्यांचे वडील आहेत असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावरून आज विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंना कलम 153 अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षांपासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम संभाजी भिडे करत आहेत असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर संभाजी भिडे बाहेर कसे फिरू शकतात, त्यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कारवाई करावी असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तर चौकशी करून योग्य ती कारवाई करू असं उत्तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट विक्की चव्हाणसह प्रवीण नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वे सर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योग रत्न पुरस्कार जाहीर झालाय. या संबंधी राज्य सरकारने घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षीपासून उद्योग रत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलाय. याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली आहे. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत या बाबतचा निर्णय झालाय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यात येतो. याच धर्तीवर या वर्षीपासून उद्योग रत्न पुरस्कारही दिला जाणार आहे. प्रफुल्ल खंडारे, न्यूज टेन महाराष्ट्र, बुलढाणा. गेल्या काही दिवसांपासून रायगडमध्ये पावसाने थैमान घातलेलं आहे. अशातच या पावसामुळे रायगडमधील पेण तालुक्यातील हमरापूर विभागामध्ये गणपती मूर्त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात कारखान्यात पाणी शिरलंय. 200 कारखाने पाण्याखाली गेल्याने हजारो गणेश मूर्तींचे नुकसान झालंय. या भागात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्ती बनवल्या जातात. अनेक कारखाने या भागात आहेत. यामुळे पावसाने करोडो रुपयांचे नुकसान कारखानदारांना सोसावे लागतंय. तर शेतामध्ये, घरांमध्ये, दुकानांमध्ये तसेच सकल भागांमध्ये पाणीच पाणी झालंय. मुसळधार पावसामुळे कलवे येथील सागर पाटील यांचे घर कोसळून त्यांच्या अर्पित कला केंद्राची खूप मोठी हानी झाली आहे. यामध्ये मातीचे 200 अधिक तर प्लास्टरचे 150 अधिक गणपती हे मातीमोल झालेलं आहे. या गणपती मूर्तींचे नुकसान झाल्यामुळे व्यापारी मात्र हवालदिल झालेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्जत जामखेडचे युवा आमदार आणि अजित पवारांची पुतणी रोहित पवार यांची आज विधिमंडळाच्या दालनामध्ये बंद खोलीमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दोघेही एकत्र अर्धा तास त्यांची चर्चेला आता कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये चर्चेला उदान आलेलं आहे. कर्जत MIDC प्रश्नावर या ठिकाणी चर्चा झाली आहे का? MIDC मान्यता मिळावी यासाठी रोहित पवारांनी अजित पवार यांची भेट घेतली का? अशी देखील चर्चा या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहावयास मिळतं.
कर्जत जामखेड मतदारसंघातील विकास प्रश्नांबाबत अजित पवार यांच्याशी बंद खोलीमध्ये चर्चा करून त्या ठिकाणी मान्यता मिळवण्यासाठी अजित रोहित पवार यांनी या ठिकाणी भेट घेतली आहे का? याशिवाय आपण जर पाहिलं तर कर्जत राज्यात समीकरण निर्माण होणार का याविषयी देखील मोठी उत्सुकता सर्वत्र निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायस मिळतं. गणेश जेवरे, कर्जत अहमदनगर. बुलढाणा जिल्ह्यात शेगाव पोलिसांनी मांगूळ जातीचे मासे पकडले. या माशांवर बंदी असतानाही ट्रकमधून तब्बल 3 टन मासे विक्रीसाठी नेण्यात येत होते. हा ट्रक अहमदाबादकडे जात होता. यावेळी शेगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या ट्रकमध्ये तब्बल 3 टन मासे होते. मांगूळ जातीचे मासे खाण्यासाठी अपायकारक असल्याने त्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली आहे. तरी देखील हे मासे विक्रीसाठी शेगाव मार्गे अहमदाबादकडे जात होते. या संदर्भात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शेगाव पोलिसांनी शेगावात या ट्रकवर पकडून कारवाई केली. हे संपूर्ण मासे आता नगरपालिकेच्या डंपिंग ग्राउंड मध्ये टाकून नष्ट करण्यात आलेत. मात्र हे मासे का व कशासाठी अहमदाबादकडे घेऊन जाण्यात येत होते याचा तपास शेगाव पोलीस करताना पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल खंडारे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, बुलढाणा. कर्जत एमआयडीसीचा प्रश्न वरून आमदार राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यामध्ये आता चांगलीच झुंपल्याचं आपल्याला पाहायस मिळतं. आमदार राम शिंदे यांनी कर्जत एमआयडीसीची जागा ही नीरव मोदीची असल्याचा दावा विधान परिषदेमध्ये बोलताना केला आहे. तर आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी उत्तर देताना सांगितलंय की एमआयडीसी ज्या ठिकाणी होणार आहे ती जागा नीरव मोदींची आहे, मात्र ती वगळण्यात आलेली आहे. रोहित पवार पुढे म्हणाले की विधान परिषदेमध्ये माहिती देताना आमदार राम शिंदे यांनी सभागृहाला चुकीची माहिती दिलेली आहे. कर्जत एमआयडीसीचा प्रश्न आता चांगलाच चर्चेत आल्याचा आपल्याला पाहायस मिळतं. भाजपचे आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची या ठिकाणी चांगलीच जुगलबंदी आपल्याला पाहायस मिळत आहे. आमदार रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले की जी जमीन आहे ती नीरव मोदींची आहे, मात्र ती नीरव मोदींबरोबर त्यांचे इतरही काही कंपनीचे भागीदार देखील आहेत आणि साधारण 83 एकर ही जमीन आहे आणि एमआयडीसीला या ठिकाणी मान्यता देताना ही जमीन या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. 2011 ते 2014 या काळामध्ये या जमिनीची खरेदी नीरव मोदी यांनी केली अशी माहिती रोहित पवार यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना केली आहे. त्यांनी एवढंही सांगितले की या जमीन ही जमीन सध्या ईडीच्या ताब्यात आहे. आमदार रोहित पवार पुढे म्हणाले की हा जो व्यवहार झाला त्या काळामध्ये या मतदारसंघामध्ये आमदार राम शिंदे हे प्रतिनिधित्व करत होते, त्यामुळं या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी कोणाची मदत झाली आहे का याची देखील ईडीने चौकशी करावी असा टोला देखील आमदार रोहित पवार यांनी या ठिकाणी लगावलेला आहे. यावरून आपल्याला पाहायस मिळतं की कर्ज जामखेडच्या युवकांचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे एमआयडीसीचा आणि तो आता संपूर्ण राज्यामध्ये सर्व पक्षाचा चर्चेचा विषय झाल्याचं दिसून येतं. गणेश जेवरे, कर्जत अहमदनगर. चंद्रपूर जिल्ह्यातील दक्षिण भागात पूरस्थिती गंभीर झाली आहे. गोदावरी खोऱ्यात तेलंगणा राज्यात अतिमुसळधार पाऊस पडला आहे. परिणामी गोदावरी नदी पात्र सोडून वाहू लागली आहे. या पुराचा फटका टोकावरच्या सिरोच्या तालुक्याला बसला आहे. सीमेवरच्या मेडीगठ्ठा धरणातूनही महाविसर्ग सुरू आहे. 24 तासापासून गडचिरोली जिल्ह्यातील या परिस्थितीवर स्वतः जिल्हाधिकारी संजय मीना वॉर रूममधून लक्ष ठेवत आहेत. सिरोंचा येथे गोदावरी नदीने 105 मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. या तालुक्यातील 17 गावांमध्ये दवंडी पिटवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर 334 हून अधिक नागरिकांना पुरातून बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. शिरुंचा येथे औषधे, रुग्णालय व निवास भोजन व्यवस्थेसाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 14 रस्ते बंद झाल्याची माहिती आहे. तर आपत्कालीन मदतीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने हेलिकॉप्टर्स देखील सज्ज ठेवल्याचीही माहिती आहे. निलेश बंगाले, न्यूज स्टेट महाराष्ट्र, वर्धा. अक्कलकोट दुधनीत हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने 15 ते 16 समाजातील नागरिकांची कोंडी झाली आहे. मात्र रस्त्यासाठी वेळोवेळी लेखी निवेदन देऊन देखील प्रश्न मार्गी लागत नसल्याने 16 समाजातील नागरिक आक्रमक झालेत. सद्यस्थितीत ज्या रस्त्यावरून अंत्यसंस्कारासाठी जाणारा रस्ता आहे ती मालकी असल्याने त्या रस्त्यावर त्या जमिनीच्या मालकाने काटे टाकून रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे दुधनीतील हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वडार समाजातील श्रीमती रेणुका यल्लप्पा गोटे यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भाजीपाला मार्केटजवळील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचे ठरविण्यात आले. मात्र वडार समाजातील काही नागरिक आणि तरुणांनी नगरपरिषदेसमोर शरण रचून रेणुका गोटे यांच्या
पार्थिवावर दहनविधी करण्याचे ठरवून दहनविधीसाठी लागणारे साहित्य नगर परिषदेसमोर आणून ठेवले. यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. येत्या 8 दिवसात स्मशानभूमीला जाण्यासाठी लागणारा कच्चा रस्ता तयार करून देण्याचं आश्वासन नगर परिषदेच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिलंय. न्यूज थेट महाराष्ट्रासाठी विशाल भांगे, सोलापूर. कळवणच्या पाळेखुर्द इथल्या अष्टभुजा देवी मंदिर ते लेफ्ट हँड शिवारापर्यंतचा रस्ता गेल्या 40 वर्षांपासून खराब आहे. इथल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा शासन दरबारी पाठपुरावा केला, मात्र अजूनही या रस्त्याची दुर्दशा कायम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी ते आमदार अशा सर्वच स्तरावर रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले गेले होते, परंतु सुस्तावलेले प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या आडमुठेपणामुळे रस्ता दुरुस्तीचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. अखेर पाळेखुर्द शिवारातील शेतकऱ्यांनी आपला प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी कंबर कसली आहे. लोकवर्गणीतून पैसा उभा करत चक्क 2 किलोमीटर रस्त्याचे काम हाती घेतलं आहे. 50 हून अधिक शेतकऱ्यांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी स्वखर्चाने डिझेलसाठी पैशांची मदत केली आहे. कोणी ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी तर कोणी मुरुम माती वाहण्यासाठी पैसे दिले, आणि गेल्या 40 वर्षापासूनचा असलेला हा रस्ता अखेर पूर्ण झालाय. मात्र प्रशासनानं या रस्त्याकडे का दुर्लक्ष केलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.